वैजापूर तालुक्यातील कोल्ह्या येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या पकडण्यात आलेल्या गहू प्रकरणास आता वेगळे वळण लागलेत या प्रकरणात ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या तक्रारी येत असल्यामुळे प्रशासनही चक्रावून गेलेत या प्रकरणातील जो तक्रारदार आहे त्याच्याच विरुद्ध तहसील प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन युटर्न घेतलाय संबंधित तक्रारदाराने स्वस्त धान्य दुकानात टाळे ठोकल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले याबाबत या अधिक माहिती अशी की पंधरा फेब्रुवारी रोजी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित केला जाणारा गहू तालुक्यातील शूर शूर समितीमध्ये विक्रीसाठी आला होता तालुक्यातील येथील भाऊसाहेब कदम हे कामानिमित्त येथे गेले त्यांना ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळवली त्यानुसार नायब तहसीलदार मनोहर वाणी आणि सहकार्यांनी जाऊन शहानिशा केली असता विक्री केलेला गहू हा स्वस्त धान्य दुकानातीलच असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पकडलेला तसेच वाहन शूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले परंतु हा गहू नेमका कुणी विक्री केला याबाबत उलगडला होत नव्हता शूर पोलिसांनी केलेल्या तपासांती तो गहू तालुक्यातील कोल्ह्या येथील स्वस्त धान्य दुकानदार शरद गंगाधर यांनीच काळ्या बाजारात केल्याचे समोर आले त्यामुळे शूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान गहू प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्ह्या येथील ग्रामस्थांकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी तहसील प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात पकडलेला तो गहू दुकानदाराने शेतात पिकून विक्री केला होता त्यामुळे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्धच कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती याशिवाय एक मार्च ला ग्रामस्थांनी तक्रारदार भाऊसाहेब कदम यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून स्वस्त धान्य दुकानाची कुलूप तोडली त्यामुळे संबंधितांविरुद्ध कारवाई करून केलेली कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते त्यामुळे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांना कळवून प्रकरण त्यांच्याकडे सोपवले तहसीलदार गायकवाड यांनी सदरेल दुकानास तक्रारदार भाऊसाहेब कदम यांना अनधिकृतपणे टाळे लावल्याचे या बाबीची शहानिशा करून तो दोषी असल्यास आस त्याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारांना दिले आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करून त्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे विशेष म्हणजे या प्रकरणात तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यानेच दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आता तक्रार विरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे आदेशही प्रशासनाने देऊन यू टर्न घेतलाय प्रशासनाने तर यू टर्न घेतलाच परंतु गव्हाच्या प्रकरणात वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचाही हस्तक्षेप सुरू झाल्याची चर्चा आहे त्यामुळे प्रशासन हे प्रकरण कसे हाताळते आणि त्याचा शेवट कसा होतो हे पाहणे ठरणार आहे यावेळी तक्रारदार भाऊसाहेब कदम यांनी त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकान उघडले असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे पकडलेला गहू हा स्वस्त धान्य दुकानातीलच असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे तो गहू शेतामध्ये पिकविला असल्याचे ग्रामस्थांचा दावा आहे पकडले तुटलेला गव्हाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते का स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तक्रारदाराने तोडूनच दुसरी कुलूप लावली होती का याला काही ठोस पुरावा आहे का जर त्याने कुलूप लावले असेल तर संबंधितांना एवढे उशिरा जागे होण्याचे कारण काय या प्रकरणास गावातील गलिच्च राजकारणाचे अंग आहे का वैयक्तिक आक्सातून हे प्रकरण घडले आहे का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या प्रश्नांची उत्तरे चौकशी समोर येतील शैलेंद्र खैरमोडे एमसीएन न्यूज वैजापुर